जेजू क्रिस्तच आमची आणि तुमची शांती त्याच जेजू क्रिस्ताक ऐकून ताणे बसयल्ली ती शांती ते समाधान जोडूंक आयिल्ल्या मोळ भावा भयण्यानो आणि देवाच्या भुरग्यानो कालच्या दनपार बाबा विक्रमान हांगासर देवचे उतर हांगा हंगास तुम्ही ऐकाला तातल्या एक हांव परत उल्लेख करता ताणे ब्रदरान म्हणले एक उतर देवाचे उतर जैत्या बोटी आमकां बेश्टयता आमचे खंडन करता कित्याक आमची मॉनं दुखोक न बघारे त्या देवात आसले शांती समाधान संतोष आम्ही जोण घेजी देखून ते बेश्टयता आनी आमची खंडन करता म्हणून आम्ही खाली ऐकून गेल्या पुरोगी त्या उतरांत असले शांत आणि समाधान तुझ्या म्हज्या जिणयेंत कुटुंबात घरांत सभेंत या वाड्यांत येवंक आसा की ना येऊ कासा मोगाळ बाबा भहिण्यानं आजी फादर तो उल्लेख केला आम्ही देवचे उतर कित्याक कियाकची मनं किती जाईजी बदलाजी जिणी बदलाजी आशीर्वाद जोडीजी आम्ही ऐकाले आमची मनं या संसारात किती झाल्यात लोणचे गेल्या बरी झाल्यात लोणच्याचे डब्बे झाल्यात कर्डे झाल्यात म्हणून देखून ती मना सारखी जायची संस्कृतांत एक लहानशे उतर असा येता मती तथा गती म्हणून येता मती तथा कशें तुझे मन आसा तशें तुझे आज जिणी आसा कितले तुझे मन आसा तितलीच तुका आज शांती असा खंयच्या प्रकार तुझे मन त्या प्रकार तुजें जीवित जिणी आसा म्हणून देखून हिंदी आनी एक उदाहरता असा तुम्ही आयकलां दंडा आणि झंडा म्हणून वयमू दंडा दंडे पे लागता है झंडा ईशु पे तेरा दंडा गाडेगा तू व आमांडा उपरसे म्हणून कोणा दांडो परीजी जेजू ते एक दांडो जाऊन तू रावतरे आत्म्याचा बावटा कोण लागतो आज आम्ही ऐकला तो आत्म तुकाले मगा किते घेऊन येता शांती घेऊन येता समाधान घेऊन येतात मगाळ भावा भ अठरा वर्सांच्या प्राय रे बॉम्बे गावात असं अठरा एटीन इयर्स आणि ते घडीत आज आजवर एक ना उडास पर्यंत ते ते तुम्ही बंदर बंदरकून नचानेवाला म्हणतात मांकडाक खेळयतले मांकडाक नाचयतले आम्ही ते, ते पोसून तो खेळ पळो नासलो रवंड घालून उभे रावचे आणि मोदे त्या मांकडाक नाचं नाशि तो मांकड नाचतेल्याने त्या मांकडाक सांगले देखो हा पे किसपर किसके साथ समाधान ज्या उसप हुस्को पकडो म्हणून म्हणजे कोणा ते हंग असले लोक ते समाधान असा त्या मनशाक वसून दाखय म्हटले त्या मांकडाक मांकडान सरयतल्यात मांकडाक सरयतल्यात एक आवय भुरग्याक घेऊन आसली ते मांकड वसून ते ल्हानशे भुरगे आसा पळय ताजे हाडद्या ताणें दोनी पांय दवरल्या मांकडान वसून त्या मांकडाक वर <laughs> एक कळीत आसा शांती कोणा लागी आसा समाधान कोणा लागी आसा म्हण कोणा लागी आईच्या शिकवणे दी पाद जेरीन सांगले वय मू एक ल्हानसो भुरगो मालवान धावून आयला आनी तो कितें म्हणटा हे म्हजे घर हांगा सांग रावता कित्याक ताजे मन नितळ काही खोट ना आणि फादर जेरीचे म्हणून कळीत असाय पण फादर जेरी म्हले हे फादर जेरी मोजं म्हणजे सगळे किती जाता तुझे तसेच आमक बरे एक उतार दिले जेजू मझो म्हण आणि सगळे आमचे जाता मोगाळ बाबा भयण ताजे शांती ताजे समाधान ताजो संतोष कितें आसा ते सगळे कोणाचे जाता आमचे जाता आता आम्ही हांगा विंगड विंगड गावां विंगड विंगड शहर विंगड कुटाम विंगड घरांत आयल्यांक येऊना थोडी आज बारीक संतोशाचो गजाल वै मू आमच्या मध्ये कोण आसात मालवानची मालवाला न्ही <laughs> मालवान तुमकां आयको का मालवाला म्हणून पण मालवालाच ती दिलवालाच ती दिल की नाही हंगा बरे मालवान आयल्यात मालवां मेंगलोर कुंदापूर उडपी आणि आयल्या वय वैमू विविध गाव विविध घर विविध कुटुंबांनी आयल्या हंगा येऊन देवचे उतार ऐकत आई मू ऐकून पाटी वेतना सगळ्यांनी एका मोनाची जायची येतना विंगड विंगड प वेतनाोनाची जाजी ते दळा ई शांती तुझे ते मजे ते वावरता ते दळा ई शांती तुझ्याने मजे ते रास करता मगळ बाबा भहिन आमचं देशाचं प्रधानमंत्री आसा वैमू ताणे एक सांगचे उतार असा मैं फकीर आदमी हूं मेरा क्या है किधर बी झोला लेकर चला जाऊंगा म्हणता लेकिन किसका झोला लेगा ये नहीं बोला किसका जाएगा जायगा तो बोला नहीं हे ये कुर्सी आता पण एक अर्थ असा या संसार तू एक फकीर जाऊन जी येत आहे ज्या मोगळ भवा भो काहीच मजे नाहीच मजे नाही जी येत आहे ज्यार देवाचा आधार देवाचा तुका हे दळा चलता आम्ही संसाराक कितले चिडकाले आणि आम्ही शांती फगडयला म्हणजे एक धाकलो दिता तुमकां आम्ही एक एक पटीन घर वय वैमू कार विकता वय मू जागो आम्ही विकता पैसे घेता त्यांच्या नावारही करता ज्यारी पळया आम्ही त्या वाटे चलून वेता ते कार पळयता या तो जागो म्हणटा कितें म्हणतात तो म्हजो जागो ते मजे कार ते मजे घर आहे पळ या विकला पैसे घेतले पण मान आणताहून सेल करू नये तुम्ही आणखी मान आणताहून आणखी सेल ते कर नाही जाई ना सेल पन्नास वर्षा उपरांत पळल्या रे तू सांगतो लोय दहा वर्ष झाला झाल्या रे अळे मजे बाईल <laughs> अळे मजो गवता जे सांगता रावता अंगा सोडलाय पण मान आणले आणखी सोडी नाही कितल्या मी संसाराक चिटकाल्या म्हणल्या रे विकला पैसे घेतला आम्ही आणखी मनांतले सोडिना आम्ही मजे म्हणतो तर आमी कितले म्हणतात तुम्ही जणात आम्ही आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यां असिस्तांव समाजातली वैमू वैगी क्रिस्तांव या कितें समाजात म्हण तुमी जाणात तुम्ही जाणा आम्ही मनशाचे मोडे दवरितात मागणे करतात तेच करतात वैगी न्हय या जाग येवन मागणे करता तुम्ही पळला ते एक दिस एक रात दोन तीन पांच राती पांच दिस दवरून मागणे केले आसा की ना माझच बाप यंतर हा सौदी येवच्या पयले चार दिस चार रात आयसात दवरून मागणें केलां हांव क्या सांगता गे म्हणजे रे कित्याक मेल्ल्या मनशाचे मोडे दवरून आमी मागणें करता कित्याक म्हणजे तो जीव असताना ऐकत तो मागणं करताय आपल्या येत उडोली फादर जिरिस बीग जाईक म्हणून ऐकत आय आ रे म्हळ्यार तो येता गी मागीर पळया आईसांत घाल निट्ट उलयता गी तेका फोदा येतात गी आता तुम्ही पळया रेचेरी गायलात भितर बसल्यात जाल्यार तुमकां फोंदा येतात वै मग ताका फोना येतात गी कोणी डिस्टर्ब करतो असा गी कोंकली येता गे ताका काय ना आमच्या अंदा मात्र न्हय हे हिंदवांचे असतात पळया हिंदवांचे मेल्या उपरात मॉडेन आसा पुराणांच वाचयतात एकल्यान स्वामीक विचारले काय न्हय स्वामी तो मेला मेल्या उपरांत कित्याक पुराणां वाचयतात की म्हणल्या ताणे तो जीव असता बरे तो देवळाक ना देवळाक तो येना देखून आता म्हणे वेच्या आयकून ऐकून वसून सांगून तो वाचवून सो म्हणून तुम्ही आसची काही गरज ना आम काही तिच परिस्थिती आसा की ना आम्ही जीव असताना ऐकना मग न्हू देखून आज म्हाका जीव आसतना शांती मेळना मेल्या आमकां शांती म्हणून थारव झाला या संसारात कित्याक जीव आसतना आमी ताका आयकूंक को ताका मेळोंक ताज्या सांगात आतां जीवंकू फोवना पूण जर आमी जीव वचतना खालतीं जाला जाल्यार आज आमी आयकला मुगो खालटेपणा विशांत फादरजुरीन इतलो बरो नियाळ आमकां दिलो वय मुगो दिलो गे दिवना जेजू गाडवार बसून आयिल्लो वय मुगो गाडवार बसून आयिल्ल्याने गोड्यांचेर आनी रताचेर बसल्यांचो नाश केलो तुमी उतरांक चीत दितात की आं चीत दिया आयिल्लो गाडवार बसून घोड्यार आनी रताचेर बसल्यांचो ताणें नाश केलो अर्थ कितें देवा मुखार तूं खालतो जाताय जाल्यार आत्म्याच्या सक्त्यान कितले कितले होड संगती खामा तो तुजे थंय खरयतलो आत्म्याच्या देवाच्या आत्म्यान आमी भरताना कशें तो तुका आनी म्हाका चलयतलो मात्र न्ही आयच्या वांजेलाचो नियाळ दिलो आमचे फतकाचें वजें तो घेतलो शांती समाधान आत्म्याचे हळू हळू तो कोणाक दितलो आमी खालती जाताना आमका दितलो आज आम्ही जैत्या हुगडायला आम्ही खालती जायनातल्यावरवी आज आम्ही जैत्या पुंजायला थोड्या जणांनी आम्ही खालत्या जाल्ल्यावरवी आणि कितले आम्ही खालत्यान जाताले हांव तितले आम्ही देवा थंय पुंजयतले हांव म्हणले फातेजीन वैमू कितले तू आणि ती खालती जातली तितली देव तुका ताजी दे वळख दितलो म्हाका ताजी वळख दितलो आणि एक पटी देवाची वळख तुका आणि म्हाका रे ह्या संसारात तुका आणि म्हाका कोणीय वळखना जाल्यार कांय फरक पडना मोगाळ भाव भयण्यानो ಅಮಿಮುಂಟನೇ ನಿನ್ನಂತೆ ಯಾರಿಲ್ಲ ನಿನ್ನ ಹೊರತು ದೇವರಿಲ್ಲ ನೀನೇ ನನಗೆಲ್ಲ ನಿನ್ನಂತೆ ಯಾರಿಲ್ಲ ನನಗೆ ಅವ ಭಯವಿಲ್ಲ ಓ ಕೃಪಾ ಪೂರ್ಣನೇ ಮನವ ಮೆರಗುವಾತನೇ ನನ್ನ ಜೊತೆಗಾರನೆ ಇಮ್ಮಾನುವೇಲನೆ ಓ ಕೃಪೂರ್ಣನೆ ಮನವ ಮೆರಗುವಾತನೇ ನನ್ನ ಜೊತೆಗಾರನೆ ಇಮ್ಮಾನುವೇಲನೆ ನಿನ್ನಂತೆ ನೀನೆ ನನಗೆಲ್ಲ ನನಗೆ ಯಾವ ಭಯವಿಲ್ಲ ನಿನ್ನಂತೆ ಯಾರಿಲ್ಲ ನಿನ್ನ ಹೊರತು ದೇವರಿಲ್ಲ नव भयविल्ल जर तो देव तुझ्याने म्हणजे सांगत असा आम्ही त्या स्वतःची येताना शांती असा आणि पवित्र म्हणजे प्रेरण तुझ्याने म्हणजे काळी ज भरताना आमक शांती असा म्हणता देवाचे उत्तर ऐका रोमा घरांग बरे पत्र वसवर नऊ पहिली वळ ऐका रोमन चॅप्टर नाईन व वन नाही का किती म्हणता देवाचे उत्तर क्रिस्त सो भक्त हा सत उलयता क्रिस्ताचे भक्त किती उलयतात सत उलयतात हा पहिले फादर जेरी सांगले तुम्ही ऐकला सत्य मेवा झय ते म्हणून सगळी म्हणा अर्थ किती आज सत सलवाला जाऊ पुरो आज सत पडला जाऊ पुरो आज सतान लजेन तकली पोंदा घाला जाऊ पुरो पण एक दीस ते सत उडतेले एक दीस त्या सताक जैत असत म्हण पैतात फाऊर म्हणता हा क्रिस्तो भक्त सत उलय म्हणता वैमू भक्त कोणाक पैतात कालच्या शिकवण्या जेरीन सांगला तू खाली येऊन पोळून वेत तू भक्त नाही तू खाली येऊन आयकून वेत तू भक्त नाही पोळे तुझी संपूर्ण जीण ताका समर्पित केल्यावर मात्र तू भक्त केक्त जाता पोळून गेल्लो भक्त नाही भक्त नाही संपूर्ण तुझी जिणी ताका समर्पित जाताना तू जाताय ताजो भक्त हा जाता जो भक्त देखून देख लहानशे उतर असा संतो का संग करो लेकिन ये सात छेलो हो म्हणतात संतो का साथ चलो। संग करो लेकिन ये वका सात छेलो संग से और सात से बहुत फरक हे की नहीं मस्त फरक असा सांता भक्ताला की वसा मेळा आणि येया पूण देवा सांगता सदं काळजीया ये सत जायत्या की समजाना ये सत तुका समजू की जय टाईम लागतो जयती वर्ष लागते मुघळ बाबा बहिणीनो आणि तुम्ही हंगा असं असे मग हंगा थोडी हा थोड्याक पळत कितल्या वर्षां तुम्ही आसात ये सत काभार जाता की हे सत उणे पडता की या हे सत भियेता गी ना जेजू ग्रिस्त स्वार्थ कशी परगड करतलो हा हली देवांचे उतर दितलो गी तो मध्ये मध्ये किती करतो किती ओपारी दितलो ते सत इतले पवित्र इतले निर्मळ तुका नेम संसारात जे त्या मनशांना समजाना तितले पवित्र जिणी तुझे आणि माझी ना ते सता उगडा बी जाऊच्या तितले देखून जेजू त्यांना वपारी देऊन आजा पहिले फादर जेरी सांगला कडक्क का दूद ने भुरग्यांक आम्ही दूध दिताना कसे दिता इल्ले दा तू उदक घाल ना पातळ कर दिता ना जाल्यार तांच्या हडद्याक हा मार या कफा जाता तुम्ही जाणात नी गी आता हांव देवाचे उदक दिताना हे आमी दिताना फाल्यां जेरी जावन आमी जावन थोडे दाखले दिता वय मू आतां जेजू तितली वापारी तुमची जाणवय आमकां आसा की आमकां ना आमी तुमच्या बरें शिकतले आतां ल्हान भुरग्यांक आवय वखद कशें दिता मेडिसिन कशें दिता तुमी पळयला म्हण टॅबलेट घेतात टॅबलेट घेवन बरो पिठो करतात आवय यो मागीर मोवांत कितें करतात मोवांत बुडोवन तोंडाक भुरग्याच्या हांगा जिबेक लायतात वय मू अव की मला शेपडू नका दिवनातल्या म्हटल्या दिला की लगता? लगता। आ, पुर्ण पुर्ण दिना तुम्ही आ तोंडा किती लागता गोड लागता पण आ भीतर गेल्या उपरांत ते पण भुरग्याक ते कळना आता आम्ही होड झाल्या वैमू आमकां तोंडा दिना दितना कशी गुळयो कॅप्सला असतात वैमू कॅप्सला तोंड घालताना कळत हांगा भितर ब्लास्ट जाता की जायना पोट कोडू जाता की पोट कोडू जाता पण तोंड कोडू जायना हंगाई तसेच सत तें तुझ्या भीत रोमला जी फोटी मारी नाही आणि सताप्रमाणे जी येतना तुकडे शांती असा मोगळ भवा भयणानो संतोष असा मोगळ भवा भयणानो संपूर्ण मी सताक समर्पित जाताना ती शांती तुझ्या आणि माझ्या पाटल्यान येतात देखून सांभाळ म्हणता ताजे काळीज कशे असा मुखार वाच पवित्रत्म्याच्या उजवाडान पवित्रत्म्याच्या उजवाडाने प्रेरित झाले म्हणजे अंतसकन प्रेरित झाला त्याचे मन उडोली फादे जेरी सांगले मन सरकी जाय जे आमच्या मनात लणचे घाला लणचे <laughs> किते भरला आता ही स्वार्था किद्याक हंगा परगड जाऊन ची हे देवाचे उतरा हांव किद्याक दिवन आसा आता पालांतान वस्ते रे तरी सुरू जाता वैमू किद्याक आमची मनां बदलूंक आमचे अंधस्कार ना नवी जावं आता तुम्ही जाणा दे बुरा म्हणतात बुरा करताय वो इन्सान है बुरा करके बी ना पस्ताये वो हैवान है म्हणतात <laughs> बुरा करके पसताये वो इन्सान बुरा करके भी ना वो हैवान आता चुकोन आम्ही सगळे पडता चुकून पडता सगळी प्रायश्चिद्ध करतात की ना चुकून पडल्या उपरांत प्रया्त करता तुझे मन थीर जाता सरेस्परात तुझ्या अंतस्कार परत थीर जाता चुकून पडली थीर जायनात थी। पण चुकून पडल्या उपरांत हे देवाचे मार्गदर्शन पवित्र पवित्रत्ना ते खालतो करताय जिणी बदलित तुझे मन कितें जाता थीर जाता आमकां मनीस म्हणटात मुन म्हणतात वैमू मनीस मानव मनुष्य आनी तूं एक उतार अटॅच आसा कितें मुनीस मानव मनुष्य मॉन येता घे पूना पूनासा घे असल्यावरिस मॉन असल्यावर मानव मॉन असल्यावरवी मनुष्य अंत वय वैय मनू जॉईंट झाला मनसू जॉईंट झाला देखून मोगाळ भावा भहिणी नो येन हे अंतस्कार तुझ्या म्हणजे किती जायची हा कालच्या शिकवण तिथे सांगले थोड्यांचा उगडास बारी काढताना बारीक खुशी वय म्हणून थोड्यांची नाव ऐकताना बारीक संतोष जाता थोड्यांची नाव ऐकताना किचन जाता राग येतात चिन्हाता म्हणजे नाव कोणा ऐकताना काढताना राग येऊन बा ताजे नाव काढले की म्हणून कित्याक म्हणजे नाव ऐकताना काढताना तुम्हाला राग येता किद्याक मला मजा आश्यान किती म्हणे तुझ्या मनात मजा हुश्यान किती म्हणे अंधस्काराना तुम्ही देखून तुका ते ऐकू जायना या मुखार म्हाका पळोवंक जायना पवित्र आत्मा तुका चलयता आत्म्याची शांती तुवें जोड लाय तुका अशें केदाळार जावंक नजो जालां तर तूं चिंत तुका आत्मो चलयना जालां जाल्यार चिंत सतान तूं भरो नाय जालां जाल्यार ना चिंत ह्या सुवार्थेक तुजें मन आनकी येवना आयकाताय बसलाय पूण पर परिवर्तन ना एपेस गारांक बरो नवस्वर दोन सौदा विवळ कितें म्हणटा एपेस जेंचे टू वस फोर्टीन वास पळय कितें म्हणटा क्रिस्तस आमची आणि तुमची शांती कोण आमची आणि तुमची शांती सगळी <laughs> सांगा जेजूक सच्च म्हण शांती म्हणून <laughs> ताजे शिवाय कोणच शांती देऊक शकना म्हण की शांतीचा दातार कोण <laughs> शांतीन भरला कोण समाधानाचे <laughs> भंडार कोण सगळे जेजू मोगाळा भाऊ भयण हो एपेसगारांक बरं भूक तुम्ही सगळं वाचला जर तुम्ही जणात सां पावलून सुवार्थ परगड केल्या गावांपैकी शहरांपैकी एपेस गाव सर्व गावांप्रास ग्रेस्त काय भरलेलो गाव भांगार मानका मोत्या रुपया आणि बिझनेस करचो वो गाव कोणच भाव बहिण देवाक सत्मानी नटलेली तांचं पथ्यणीच नटली देवाचे पण जेदना सांपावलं वसोन या शांती विशांत परगड करता त्या दळ विश्वास असोन बिजनेस विश्वास सोडण सगळं गावचं लोक सांगता म्हणून हे उतर म्हणता क्रिस्त आमची पळया एक प्रभाव असा पळया देवाच्या उतराचेर कितली एक सखत असा पण या काय म्हणजे शांती बिजनेस म्हणजे शांती आणि गाव म्हणजे शांती म्हणलो व लोक निमाणे क्रिस्तच म्हणजे शांती म्हणून सगळ्या लोकां उभो रवन सांगता हे पावलुचे उतर नस गावच्या लोकांचे हे उतर त्यांच्या तोंडांतल्यान आयल्ले ते उतर ताणी क्रिस्ता कसो स्वीकार केलो पळया आज आम्ही त्या प्रकार स्वीकार करी जी तुम्ही जाणार दोणीर तुम्ही हा चिंता दोणीरे पैणकरण दो दो वेता तर दोन असता वैमू पैकी दोणीर वेता वेतना उदक भरता वय वैमू उदक भरल्या दक्षण किती करी जी दोन्ही हातांनी किती करी जी उसपैजी जाता त्याचप्रमाणे आणि ग्रेस्क भंगार बरे गरिजे त्याच आता उलय आता तुम्ही उसपैन भांगार रुपे ग्रेस्क भोडल्या तसेच उसपै ना ते बुडता ते बुडता कसे दोणी बरं उदक बुडा घरात बरव आस्त ग्रिस्क बुडता एपेजच्या गावांत वच संदेश दिलं तुझी ग्रेस तुका बुडे येतली तुझे बिझनेस तुका बुडे येतले आणि खंच्या भांगराचे पात्य नसाय ते तुका बुडे येतले पण ख्रिस्ताची शांती तुका बुडवची ना सोम्यांचे समाधान तुका बुडवचे ना म्हणताना त्यांना हे सत समजता आणि सगळी समाज सांगाता म्हणून म्हणतात ख्रिस्त आमची ते एक वचन ना बहुवचन असा प्रत्यान वाच ख्रिस्त आमची आणि तुमची शांती पळया आम्ही येता वय देवाचे तर ऐकता वय रेचिरे करता वय घरातलं कस तळकाण बाहेर उडव बारीस लाभ वय मग घरातले पैसे काढून उडव तडक जाईल मग ऐका नाही पडे घरातले बंगार आ उडव सांगा ने पैसे कस तळ मी कसे काढून उडायचं कोणाचो जागो झाला रे ओढणा वसून दिसेल एक पोटली बाहेर गेल्या पुरो घाण एपडी बाहेर गेल्या पुरो कोणाचो जागो कोणाचे घराचं कंपाऊंड म्हणून आम्ही पळे ना उडयताना वय मग कसतल उडवून सरीस पैशे भंगार रुपये उडोक सलीस पण एपेजाच्या गावच्या लोकांक कष्ट जाऊन उडाले तिने मानून घेतले सोमीच म्हणजे शांती हे भंगार इ ग्रेस्त काय मान समाधान दिना म्हणून तिने मानून घेतले जेदना हे सत तू आणि हा मनून हम फकीर हे कब जोली उठा के कहां जाएगा पता नाही ये तू आणि सांगताना व अत्मालतो मोगाळ भावा भहिण्यानं देवाचे उतर ऐकूक आपल्या इथे जायची आम्ही एका शिकवण्या सांगितल्या पाद्र जुरीनी पोर सांगला पाद्र्या बान पोर ओ रेतीर बरी झाली फॅनांच्या बोंदात चाचली येशीच्या बोंदात चा बसली बरी रेतीर झाली म्हणून सांगून उठून वेचे नाही गेल्या उपरांत सगळी रा सगळी रात हांगा ऐकले उतार तुका न्हिदोंक दोशी जे दोशी जे म्हाका चार गाळी मारते रावा जे तुम्ही दोशी जे तुमकां ती उतरां मग जोगडा शेजे राती या फादर जेरी जोगडा जे बाबा स्टॅनी जोगडा शेजे तुमकां ते नेदोक दिव ना ते दोस्ता पळया जिणी किती जाता दुसऱ्या दिसाच बदलाता जर देवाचे उतर तुला आईच्या राती निदोव दिना ते दुसऱ्या दिसा तुझी जिणी बदलता हा बेस्टो जाऊ ना थोडी फादर जिणी सांगली उतरं मला ते राती निदोक दिडला दोसायला देखून आज हा शिकवणदार झाला जाऊ ना ती आत्म्याक म्हणज्या आत्याक माझ्या काळजात तोपोन घेतला माझ्या जिणेक सरी केला रात रात रोडोन काढला सोम्या तुझे मुखार कस झाली माझी जिणी कित्याक शांती ना कित्याक कित्याक की दुबळी काय कित्याक शिराप म्हणून रडून रडून राती काडल्या वरवीं आज समाधान असा शांती असा आज हांव धैर्यान सांगू शकता तुमकां म्हाका ना रीण ना दुस्मान शिराप म्हाका ना मरण हे तुमकां सांगू शकता जिजून म्हाका भाग दिला हें क्रिस्ता ते जे मिळचे भाग मोगाळ भावा भहिण्यान आनी उलयता म्हजे खाळत जाता म्हणजे कितें भोगलां अनभोग केला ती शिकोणा तुमकां दिवन आसा न्हय गाळीपटा न्हय म्हजो हय बायपटा गाळीपटा न्ही म्हजो अनभोग हांव उलयता कित्या गे वायट पयस केल्यार ती शांती ते समाधान तुका आनी म्हाका मेळटा म्हणटा देवाचें उत्तर कितें पयस्करी जी वायट पयस्करी जी पेद्रुचें पयलें भद्रवस्वर तीन इकरा विवळय का के शांती के समाधान तुमी आयक वन पिठाचें पय त्री वसलें वन वाच तो वाईटाक पाठ करू तो वाईटाक पाठ करू वाईटाक पाठ करू तो वाईटाक पाठ करू आणि बरे आधारू किते करी जे उडली पाद जेरी ते कंतार म्हटले नी की माका जे ज वाईटा दाउन तो नी वार सांभाळ माका सदास माका सांभाळ नी माका जे ज वाईटा दाउन तो नी वार सांभाळ माका आता तुम्हाला एकल्या काम एक उतार विचारता आता तुम्ही हांगा बसोन आसात एक सरप तुझ्या मांडयेर पडलो करताय कुशन बसला की विचार आता सरप पडला कितें करता विचार कडेन मांडयेर सरप पडल्या रे मम्मी फोन करताय मम्मी सरप पडला कितें करचें काढचो गे दोन विचारतय आोडया फादर जेरी फोन करून विचारताय फादर एक पडला फादर <laughs> <कितें गरता थी? laughs> <laughs> का बॅगात घालचं की दान देऊन म्हणतात किती करतात त्यास उडले वैमू हा गेलो म्हणून कळचं ना तिथल्या परसार उडयतात वैमू तसे वाई तुझ्या भीत येताना त्या प्रमाणे कसं सरपात तू का उडयत किया तू कान तो तुका किती करता सपता ताजे वीक तुझे भीतर घालता त्याच प्रमाणे वाई मोगाळ भावा बहिणी तुझी जीण दाखता येमकोंड गी सर्गी म्हण बायबलात एम कोण सर नाका सोडयांत जर तू फडकिरो एमकोंड असा म्हणतो साक्ष दिताय जर तू सत्य मनीस सर्ग असा म्हण तू साक्ष दितय जर तू बरो मनीस सर्ग असा म्हण त्या सर्गात तू साक्ष दित जर तू वाईट मनीस खोटो मनीस त्या एमकोंडा तू साक्ष दितय बायबलातला सर्ग एम कोण सोडा तुझ्या जिणांचा सर्ग आणि एमकोंड मुखार हाड देऊन परतून म्हणा वाट करू बरश ऐकू सोडणका मेळं उलू करनाका सांभाळ तो का दे ब सोडणका मेळं उलू करनाका सांभाळ तो मग हे वट सोडताना किती मिळतले वास बे परत वास तो पाठ करूक पाठ करू आणि बरे आधारू आणि आधारू कितले तू बरे करताय एक पटी बायबलाक असा एक बुद्धवंत मनीस ग्रेस्त तर शास्त्री येऊन जेजू शापायांक पडता नमस्कार करता दिंबेर पडता आणि म्हणता म्हणता तुम्ही सांगा नस्थांच्या जीवित मागीर तो पहिले म्हणता बोऱ्या मेस्त्री म्हणता जेजू किती म्हणता किया तशें म्हणता जेजू बरो न्ही गी आमी ते कंदार म्हणटा न्ही गी जेज बऱ्या गवळ्या जेज स्वादी सर आत्ता हे कंतार म्हणचे पटींगी जेजू बरो वैगी न्ही तर कित्याक तो तशें म्हणटा म्हाका बरो म्हणता किया म्हण अर्थ कितें जिजू कित्याक म्हणटा तो बरो न्हय म्हणून ताज्या बरो कोण कोणी गे ओडोली फादर जेरी सांगले ताजे ते पाताक म्हणलेले ना हळू आत्मो समाधानाचा आत्मो तो म्हणटा की आम्ही हांगा येवन जेजू बरो बरो बो म्हणून दिला ताका नाका तू तो किती म्हटा तू आणखी भेरो किया बरो म्हणतात तू आणखी फडकिरो बरो म्हणटाय तू आणखी तो जीभ लांब करणे खबरो करतलो म्हाका किया बरो म्हणटाय तू आणखी वाईट आणि खोटो म्हाका किया बरो म्हणटाय तू लज मांडो मका किती बरो म्हणताय तू तोच चोर मला किया बोर म्हणतात तू तच्चो बिचारी बरं म्हणताय मका बरो म्हणच्या बदल तू कित्याक बरो जाऊन ये नाही या उतरचा अर्थ असो समजा मंकणी समजा मग हा जेज बरो अर्घ दिवची गरज ना पहिला तू जा मागीर ताका बरो म्हण ताजी जीवित सर ना तुम्ही मुखार ऐकल्या वाचल्या गोत्ता जोडूंक जिवी पुरा आस्त बरी विकून ऐकालो गी तो खोटेपण भीतर दवरून संसारच्या आशा सोम्यांक बरो बरं म्हणता सोमी बरो ऐकूक तयार असा गी सोमी ताज्या बरी चोर नोमी तुझ्याने मजा बरी आस्तीची आशा असलो ना तुझ्याने मजा बरी या संसारात चिटकारलो नाही ताका फटकिरो मालो घालच्या नाका तुमच्या फुलांचे हार नाका नाकात तू बरो तुम बर नाका तू बर जाऊन यो म्हणता जेजो पहिलो तू तो बेहर आणि मका म्हणताय बरो हंगा किती म्हणता परतून ते उतार वाच तो वाईटाक पाठ करू वाईटाक पाठ कर आणि बरे आधार पहिले बरे कर मागीर हंगा येऊन सम्यांग बरो म्हण सम्या तू बरो म्हण पहिलो तू बरो जा हा बरे जाईच आणि मागीर मुखार किती म्हणता तो समाधान सोदू आणि त्याची वाट दन सोडली सांगले तू काळो कांद उजवाड सोडून येऊन जाय की नका सांगा नी तू काळो कांद असाय उजवाड सोडून यायचे की नाका सारखे आहे का समाधान दिता म्हणजे तुम्ही सांगो ना समाधान सोडून कालच्या शिकवण्या दिफादेरी सांगला अब्राम अब्रामान सरेस्वरचे विश्वास दवरलो देखून ताजेर ताज्या संतोष किती पडलो मागीर फादर जिरीन सांगले जर तुम्ही मोजेर विश्वास गी किती वय की हांवें ते हसोबत सांगले को <laughs> पेज आनी चटणी म्हणून ऐकू ना तांचेर विश्वास दनपारा पेज मेळटा की मेळाना आहा पण आशीर्वाद ताणी सांगले काल अब्राम ताजेर विश्वास दवरलो अब्राम सरेस्परा सोदून गेलो ताका ताज्या संततीक आशीर्वाद मिळलो आम्ही ताका सोदून वेतना कितें मेळटा कितें मेळटा आम्ही हांगा बरी बसता न्ही गी आिर कितले काळोख असा दूख असा हे कळीत असा गी ना त्या भयणीन आता साक्ष दिली लोरा बाहेण वैमु ऐ बापा यंतरलो तिजे भीतर कितले दुख असा काळोख असा का गी ना असळोख घेऊन बोसले कितले दुख आमचे भीतर असा ते कोणाके कळीत ना पण कोणाक कळीत असा ताका कळीत असा आवय तो बापाय ना बापय तो ऐ भगी नसो भुरगो तो ताका सोदून येताना ना सगळे तुझे उणेपण तो काढतो हरे का रेती काळोख ताका काळोख नाही मोगाळ भावा भू की देव म्हणल्या रे ताका सोदून गेलो उजवाडात आणि बऱ्यापणा असतो आता आमकां काळोखा थोड्यो संगती या थोड्या वस्तू दिसतात दिसाना काळोख दिसता की दिसाना दिसना हजी काळोखांत दवरिल्लो बांगडो दिसोड ना काळोख तुका दिसल्या परत उजवाडा घेताय काळोख दिसाजी उडोली सांगला अंतरा कितें तें वायट आसा हें सगळें तुका दिसाची हें सोदून हे हे नास करचे खातीर आमी कोणाक सोदून येयची आमी सोम्याक सोदून येयची आमी उजवाडाक सोदून येयची आनी त्या जाल्यार कितें म्हणटा बारावी वळ पळय आशिर्वाद कशें आसा पळय कित्याक नितीवंतांचेर सोमी दयेन दिश्ट घालता आ सोम्या सांगात आसल्यांचेर ताका वळखल्यांचेर वायट काडल्यांचेर तो दयेन नीत नितीवंत म्हळ्यार नीत म्हळ्यार देव वय मू सत म्हळ्यार देव तांचे तो दयाळ दिश्ट घालता आनी तांच्या मागण्यांक तो कान दिता आणि त्यांच्या मागण्या तो कान दिता नीतिवंत मनशाच्या मागण्या खालट्या मनशाच्या मागण्या खूप आंकी तोपता म्हणता देवाक समाधान आहे त्या दिना तुका दिता वर ताका बसवून दिना समाधान आहे आणि मात्र नाही मुखार किती म्हणता पण कोटे पण आदर तेल्यांचे तो रागाची दिष्ट लायता पळय नाही मुगाळ भाऊ वाईट असताना शांती ना समाधान ना संतोष ना पण बऱ्या पण आदरताना वाईट आम्ही कारण बाहेर उडयताना आमकां तो शांती दिता संतोश दिता समाधान दिता के धाडा आमकां शांती शिराक प्रवादेचो मुकाव स्वर चाळीसांनी एक चवदा बी उलयता शिराक चप्पट फोर्टी वन वाच फोर्टीन वाच के तुका न्ही म्हाका शांती आसा पळया के धाडा शांती आसा पळयया म्हज्या भुरग्यां न्हू म्हज्या भुरग्यां न्हू म्हजी शिकोवन पाळां आनी कोण पाळा आनी शांतीन जियेया के धाडा शांती आसा हा काही चहाशी कोणी पाहता जरी सांगा खाली आई कोण वसा ना कळते हाजरी घाल वसा ना कळते ते तुमका काय फायदो ना वो हांगा आमका सांगूक जाते आज तीनशे लोक असलो येऊन चे आपल्या शिकवण देते ना मला काल चारशे लोक असलो म्हणून इतलेच रेकॉर्डाक मात्र शिकोन ऐकून गेल्यावर फाय फायदो ना शिकोन ऐकाली पळताना तुका ने मला किती मिळता शांती मिळता आता पाळचे म्हणल्यावर किती ते मुखार सांगता कशी पाळीची लिपोन दवरलेली जाणवाय लिपोन दवरलेली जाणवाय आणि गुपित दिरवे आणि गुपित दिरवे ही दोन्ही खच्या उपकाराक पडतात एकलो बारीक कंजूस मारवाडी मनीस असारी आशा त्या पैशांची भंगाराची आणि पूर आशा ताणे केले घरा कोणी मागतात विसारतात बाय भरग्यां कुटुंब दिजे पडतात वडली एक पोटली बांधली साड्या पोटली बांधल्या बरी बरी पोटली बांधली आणि एक मोदे सलो ओढल्या रांत मोदे काढून केले दाणे पुरले आणि रातीक बारा वरून पुरताना मजा बरी असल्यानं कोणी पळले <laughs> आता पोटली पळतरी सोडताय किती पुरला म्हणून जायचे नी मजा बरी असल्यानं एकल्यान पळले राता रात तोय गेलो व पाटी वेते रे ताणे पळले बरो करून उच्चिल उक्ते करून पळसे भगार रुपयाचा पोटली घेतलो तो गेलो ओ दुसरे दिसा पोटली परत्यान पळत्यान वच पळ पोटली थंसर ना रडणे विळाप दूक रडून रडून फा, ते फाल्या जातावर बसून रडलो सो वारा वरेक बारा वरार गेल्लो सो वारा वरेक रोडोन पाटी येताना ताजो एक इष्ट मेळो इष्टान विचारले बाबा किती झाले सकाळी सकाळी बडे किती इथले रडतंय म्हणताना ताणे म्हले असे असे म्हज्या मोगाची आस्त पोटली बांधून हांवें त्या रानांत दवरिल्ली अशें अशें जालें म्हणताना ताणें म्हणलें हांव पळोवंक म्हूण गेलो कांय ना म्हाका आशा पळोची म्हणटाना ताणे म्हले तुझे असले पैसे काय भांगार ते कोणाच्यामुळे उपारा पडतेले गी ना कोण्च्या उपकारा ते पडू नका दिवचे म्हणलं रे जायना म्हणा लागलो तुका म्हणजे सदांचं पळू जाय न्ही त्या जाग्यार एक फातर यो वचून किती गे एक फातर वसून पूर्ण यो हो, आणि वसून पळोवन यो हो। ती उपकाराक उपकार पडली काय ते दिरवे तुझ्या लेगी धरून काय पाहिजे असा गी म्हले ताणे असा गी तुम्ही सांगा काय ना लगी ले ले ती तें तुज्या लागीं आसा तें हेरांच्या उपकारां पडटा पडता जाता तो आशिर्वाद आसा पुंजोन दवरिल्ली गाय शिरापाक आनी वायट टाक कारण जाता बरी जायना ती कांय तुका आनी पडना आनी कितें म्हणटा जाणवाय लिपोन दवरुंची कितें म्हणटा थंय ताणें वाच लिपोवन दवरिल्लेली जाणवाय लिपोन दवरिल्ली जाणवाय आनी गुपीत दिर्वें ही दोनी कंचा उपकाराक पडतात म्हाका मजेर आणि ह्या तेगा भावांचेर बारी एक अभिमान असा की ते आरू मुरू कोणाकी गोत्तू ना आमक चारी जाणांक आरू मुरू गोत्तू ना गोत आसा की ना जाल्यार कितले गोत आसा पळय ते येवन बडाबड आमी करता दैरान पूण तुम तुमकां आमच्या की चड कळीत आसूंक पुरो पूण तुमी ती गुपित्त दवरला हांवें हाज्या पयलीं सांगलां म्हाका खेमणेक जोक्स मेळ्ळ्यार तो सांगता वरें म्हजें पोट फुगता म्हाका दोर घेवंक जायना पदाचेरी नी सांगला किती बरं पण असं त्यांना उचलल्याशिवाय जायना ती एक आमची किती म्हटलं काल म्हटलं ती सवय जाऊन गेला मग भावा बहिणीनं मजा बरी या भावा बरी आम्ही एक एक वरांग शिकवून दिजे म्हणा सगळी एकल्या नी ना केरनाय पळया या के रे साक्ष देऊ गंगा कोणी असा ना वय कोणी नातल्या वेळा रे उठा आणि एक पाच मिनिट देवाच्या उदार तुमक साक्ष रुपात दिवी येत नाही एक सत उगडा पेन झाले तुम्ही सांगीत नाही की कित्याक ती जाणवायला पण दवरतात जाऊन ती तुमक बरेपण काय ना हर गांधी पुणे तुम्ही काही जाणवाय आपण लगे आपण ना तुम्ही येणांची आईकल्ली रास केल्यास हर यस चढ असावय आसा की ना आजये मला सत उघडाप्या झाले देवान मला हे कळय असे म्हणून एक साक्ष पाच पाच मिनटं तुम्ही दिल्या रे आ आणि एकल्याक माता एक सत उघडाप्या जाता की जाना जाता लिपवून दौरी जाणवाय आहे आणि लिपवून दौरी काहीच फायद्याक पडचे नाही म्हणता किद्याक या तुका शांती मेळाना उतारांना मांद्रे घाल बरं घट्ट निघचे नये रेती बरी झाली म्हणजे नय उतराप्रमाणे जी तुका शांती मका शांती तुका संतोष संतोष ना आपण जाईना खाणा जेवणात शांती असा गी वन कोरिंतीन्टर एट वैट खाण्या आणि जेवणात शांती असा गी पळया किती म्हणतात देवांचे उतर वन कोरिंटियन चेप्टर एट वैट वच खाणा वरवी देवाक मनवल्ली जाईना का कांनाचलेल्या वरवी आमका काही लुकसण ना हवे ह्याच्या पहिले पुढे सांगितले पहिले आम्ही स्टुडिओ गेल्यार रे स्माईल प्लीस स्माईल प्लीस म्हणताले वैम आता स्टुडिओ गेला तसे म्हणून पेटंदर करो <laughs> पेटंदर करो तेचं आता वकाल नवरा की त्यांचं सांगचे पोटाय भीत घाला म्हणून खाऊन खाऊन नी गी पेप्सीची पेप्सीची बारीक बाटली आली वैमा आता अडीच लिटरांची बाटली झाला आमची पुरा जणांचा सेफ अड अॅड लिटरांची बाटली कशी असं जाणान मू पळया मनीस कितल खंज सुमारवाडी पळया कितले लाख करोड त्याच्या अकाउंटात आसूं दी पण वाडताना एक वस्त चुकली जाल्यार ताका समाधान ना एक चिकन फ्राय गी एक मासली गी एक चटणी गी पोडाना लाडायच लाडाय लडाईच लढाई मागीर ब्राम्हणचे तुमकां कळीत आसा मग ते पहिले फुल्ल जेवतात उरल्या वाढचे फिरी हा तसो आमकां पहिले वाण हांगा सेवा करतेली असतात सुमार पन्नास जाणां भाऊ भयणी तांकां एक एक पाटी मेळटा एक एक पाटी मेळना म्हाका घट्ट पेज पयलें पहिले <laughs> हांव <पहले वाई था। laughs> कितें सांगता की म्हळ्यार असो एक ब्राह्मण जेवणा गेलो सैऱ्यां घरा आणि हे ब्राह्मण बारीक पक्का पंचवीस बगा आला पंचवीस पुरो तांकां त्यांच पोडाचेच एक उणें झाला ते लढाई झगडे करून येतात जेवाणी ना गेल्या त्या टायपाचे ते गेलो सैऱ्यां घरा जेवांक जेवून बसलो वाडण 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 पुरा त्यांची मस्त आयटम आहे तुमक्या कळीत आसा न्ही तरकारी जेवणा गेला किती आयटम असतात घडबिडे रे पापड वाढूक विसरलो एकलो पापड वाडून आता हा खंत पापड खोला पळवचं मोतीजींचे पापड ना दुसऱ्यांचे पापड पळचे म्हाका पापड ना पापड ना म्हणून अशा त्या खंतीर असताना घरचो धनी आयलो घरचो धनी आयलो ओ हांव असाय आसा मागीर कसो आयले केदळ आयले म्हणटाना काले सांगचे धनिया हांव घरात येताना वाटेर व्हडलो एक दिवड मेळ्ळो वही गी वडो दिवड कितलो कित लांब आसलो म्हणटाना

पळया वडोली मी ऐकले व्हाईटा पाठ केला किती समाधान आणि उतर प्रामाणिकपणान जिल्ह्यात समाधान आणि शांती असा म्हणता कसे जिवसावर तीस आणि दोन वो सतरा आणि अठरा ऐका जी जियल्यांक ती शांती आणि समाधान देवान बसईला वाईट करतल्या या अन्य या थर्टी टू एटीन एच कोण शांती हाडतले किती शांती हाडता आज शनवारा दी रेती गेल्या तुम्हाला शांती हाडता म्हणून शुक्रारा रिती केल्यांक शांती हट्टा म्हणून आता वस्तिरिती पाच दिसची करतो नऊ बसतलो म्हणल्यार तुका शांती दि प्रामाणिक मनशांक ते उतर आयकून नीट सांभाळलेल्यांक वाईट पयस केल्यांक समाधान दिता म्हणता आम्ही जैती कितलि रे तिरे केल पण समाधान ना शांती ना रीतीरकार ते लढाई दडम दुडम सुरू झाले परत आणि त्यांचे झगडे लूट सुरू झाली किती एक पटी एक भुर्गो असे तो भुरगो टिचरी लागी गेलो मास्टरा लागी आणि म्हणू लागलो खंय मास्टर मास्टर तुमचा बापय असा गी ताणे म्हले खे बापय ना अंतरला सात आठ वर्ष झाली म्हणले खे वैगी समाध रे सारखे काल राती तुझा बापय माझ्या स्वप्नात आयल् भरगो म्हणता मास्टरात पैकी किती ताणें ताणे म्हणून तो मास्टर आसा न्ही तो म्हजो पूत ताका तूं सांग येवच्या वारसा ताणें तुका पास करीजी म्हणून तूं सांग गेलो गे किती करीजी पास करीजे म्हणून मास्टर लागीं गेलो हे अशें सांगले स्वप्नात म्हणून मास्टर वगे जावना का सांगू जाऊ नागे रावलो गेलो दुसरे दीस आयलो दुसरे दीस येताना भुरग्याक हांगा यो म्हणले आज म्हाका म्हाकाय एक मक आयच्या सोपान पडले कितें म्हणटाना भुरग्यान म्हजो बापाय परतून म्हज्या स्वप्नात आयिल्लो म्हणलें आणि कितें म्हणलें कितें म्हणलें म्हणताना तो भुगानी काल इल्लो एकदम फट्टींग रो ताका केन्नाय पास करूक नजो म्हले अशें असे म्हणताना भुरगो इलो ओगो जालो थंड जालो थंडे जाता मास्टरान कितें जिंकले आता हांव जिखलो व सलवालो म्हणून दोन उपरांत उपरात सांगले खै अळे सर बेजार करीनाका या तूं म्हाका पास कर फेल कर काय फरक पडना पण आसा पळय तो दोन जिबांसो तो एक जिबेसो नाही मजे लेगी एक आतां आता धाकलो कित्याक दिल्लो दिल्ली बळी दोन जिबाच्या मनशांक समाधान शांती केरण दोन जिबात तुझ्याने म्हणजे आसात आम्हाला समाधान ना प्रामाणिक मनशाक समाधान प्रामाणिक मनशा शांती मोगळ भावा भू हंगा तुम्ही देवांची उतर ऐकतात वैमू पाच जण पद्र्या बाग पांच जणां देवा उतर देतात वैमू जर तुम्ही चुकून आमचे विरोध एक उतार उललात तुमकां शांती मिळणार कितले चुकून पडून दी कित अन्याय करून दी किलो धर्मी जाऊन दी जर तुम्ही आमचे विरोध उलयात हा शिकवण ऐकून घरा वेताना वाटेल आमचे चुकून उलयात तुमक शांती मिळणार ही शांती देव तुमका बसयना प्रामाणिक मनीस आयकल्ले मोती दानी काळजान दवरून जीबेर हाडी नसताना पाठी बेतल्याक तो समाधान बसयता हर एका उतरांत असा अर्थ आणि हर एका उतरांत असा सत आणि जीवित मोगाळ भावा भयण्यानो भावा त्यांनी सकाळी एक उतार उचारले हर एक वारस भर हर एका महिन्यात रेती घरची गरज ना जर एका रीतीने तुम्ही चीत दिले एक रेतीची हर एक शिकवणे तुम्ही ऐकाले तुम्ही आत्म्यासोबत जी येत आईच्या शिकपा आईच्या वाचपा प्रमाणे रक्तामाशाच्या ओढणं तुमकां अधिकार चलोवचे नात आत्म्याचा अधिकार मात्र तुझे आणि जियेतलो हांव एका काळ रे संसारी मनीस आसलो आज संन्यासी जावन हांव जि आत्म्याच्या बोळान नाही म्हज्या कुडीच्या सक्तेन हा जिवून संसारी बायल भुरग्यांक भरग्या कुडाम मनीस हांव आज म्हज्या आत्म्याच्या सक्तेन जिये आज हांव संन्यासी जालां पुणे बो बेजारायची गजाल थोडे संन्यास असले आज संसारी बरी जीवन असत त्यांची समाधान त्यांनी हुगडायला संसारातल्या हरयेका एका कार्य क्या मनशाच्या कष्टा सुखात हा हरी भागीदार जाता पूण हा कुडीन नय माझ्या आत्म्या नाव भागीदार जाता हा एक उतार सांगले अटॅचड टू नथिंग कनेक्टेड टू एव्हरीथिंग म्हणून हे उतार माझ्या जिणयेत हा आजोरे पाळता खं गेल्यार खंयच्या अटॅच ना खाली कनेक्ट असोम्याच्या अत्ण्याक मात्र हा आता असं फोटकिरी शिकवण जाईन स्वतःची शिकवण मात्र हा दिता हरी एका संसाराच्या जा जाग्यावर पुरेकडे कनेक्ट असा म्हज्या जाग्याक म्हज्या सैऱ्या दऱ्याक हा कनेक्ट असा अत्या थं मात्र एटॅच असा कोडी रुपया खंय हांव भागीदार जायना पळयत जाल्यार संसारात दिसूक पुरो असा न्हय म्हजी जिणें हांव जाणा म्हजें जिविता हांव जाणा म्हजो अत्प म्हाका कसो चलयता हांव जाणा हांव बेकूब जावंक नाय आसूं सरांत हांव शाण्यापणी म्हज्या अत्प म्हाका चलयतां त्या आत्माच्या सत्यन हांव जिवन आसा हें सत्य जर तुमी ह्या प्रमाणें जियेतल्यात ई शांती तुज्या घरांत तुज्या कुटुंबांत तुज्या गांवांत तुका रेवोड घालतली वास मुखार वास मुखले मुखार वाच समाधान समाधान आनी सुरक्षण निते खाली हां फळ जातली हां परत वाच सतरा तन्वय परत पौन, वाच प्रामाणिकपण प्रामाणिकपण शांती हाडतले शांती हाडतले समाधान समाधान आणि सुरक्षण पळ्या तुझी ग्रेस काय तुका संरक्षण दे ना तुझ्याने माझी जाणवाय मकाने संरक्षण दे ना एक पावटी एक मनीस आम्ही या संसार ओडोली फादर जिरीन सांगला आमची संसारी जाणवाय किती जाऊन असा पिशेपण आणि पोकळ तांतू देवाची ओळख तुका आणि मका केदींच जायना एक धाकलो दिता की ते म्हणजे ही ग्रेस काय आणि तुम्ही आणि संसारात शिकली जन्म आहे प्रोटेक्शन दिना संरक्षण जायना म्हणजे एकलो मनीस एक नव्या गावात गेलो नव्या गावात गेल्ल्या कडेन ताका एक मुखार मनीस मेळलो हे रामपूर हे के विचारले ताणे रामपूर हे के म्हणताना हौ हौ म्हणले ताणे आणि लाग विचारले आता एकला अजाप झाले नी हे किती हौ हौ म्हणून कोणाक दवडयतात आणि एकल्याक विचारलं ये बाईसाब का नाम रामपूर ऐक्या हौ ना ना, है, हौ म्हले दाणे आणि मेडलो तो म्हणता रमपूर हौ हौ मागी चौथ्या मनशाक ये रामपूर येपूर क्या ये का नाम रामपूरे म्हणताता ना, जी हां म्हले दे सारखी जा मु जी हा म्हणे त्या न कोणाक दोग तीग जणांना विचारले या गावात हौ हौ दे जी हां म्हणच्या बदलाक अ किती म्हणताना दाणे म्हले ओपर अनपड लोक अनपड तंगा शिकोंग ना हल्ले सो लोक देखो ना अशे म्हणून अमनो मगर परत्यान पर्त्य अनविस आका संगले आपको देखेगा तो पढ़ा लिखा आप पढ़ा लिखा आदमी लगते हैं मंटा ना ताने मंडले हाउ हाउ तो ये किधर मंडा मुनि से स्वाभाविक असलमिस रहता की तज की दम बुदा तो ती विस रहता की कितले दी कितले जाणवाय जोडून दी कितले गाव भुवून दी ताजो स्वाभाविक गुण तो केंच आणि माझा स्वाभाविक गुण किती आज पात्राबांनी सांगला आम्ही पातकचे मनीस तो आमचा स्वाभाविक गुण हे सोडूक भारी कष्ट आणि भाऊ भारी कष्ट समाधान तुझे संरक्षण सुरक्षण जाते मुखार किती म्हणता मुकारवाटे ताली प्रामाणिकपणाचे फॉल्ट जातेली हां परजा आपले आता एक मजी परजा शांत ठिकानान शांत ठिकाण सुरक्षित घरानी सुरक्षिती घर आणि सुखी सुवात यानी जीतली आणि सुखी सुवात यानी जीतले ओडल ब्रदरस्टानी सांगलेंगी मावाडे वसो नींदलानी कट येतू दाखला केलं म्हणून ऐक ना तुम्ही बिरंत मावाडे वसो नींदो म्हणून कोणां गेलारे बिरंतच नाही कोणी सुरक्षितनांत ताका म्हणून नी पुक बिरां गावां धैरच नी गे पण हळदी शहरा मोगळ न्हू न भागी हळल्यातलं लोक वय मग आम्ही भागी उदर आमकां अशें बसून आयकूंक मेळटा फादर जेरी मुखांत्र देवच्या सेवा मुखात्र हे ताणे मांडून हटला शहरांतल्या लोकांक आसा गी ये ना भाग तेंकां तुम्ही शहरांतल्या लोकांक पळया बरी बरी बिल्डिंग असतात बरी बरी भुरगीं शिकल्यान पूर आसा पण भरपूरचें केळ्या पळले रडणेच तांचे रडचेंच गो ति घर तसे कारण पूर्ण दिला देवांडणेच लोकांक लोकांना पळया आणि मेळा राती पेजेक तांदूळ घाला पाल्यांच्या दिसा घालूंक तांदूळ पेजेक ना पूण सजेच्या वेळेस हसो खेळोन खेळून कंतारा म्हणून किती संतोष दुबळ लोक आमी तुम्ही जाणार आमच्या आम्ही जाणाच्या मालगड्याला आसली गी भंगर असे गे पाल्यान घालूक तांदूळ असे पूण गद्यांत शेत लायताना नेज लायताना कशे म्हणून आताही त्या कडेन असा काय ना दुबळी पण त्यांच्या घरांनी त्यांच्या गावात त्यांच्या मध्ये शांती असा समाधान असा संतोष असा आजकाल पळया खाण जेवण असा गाडयो असा काय पूर असा पण समाधान असा गी देखून शांती बिरला म्हणून नाव कित्याक शांती आता पळया महात्मा गांधी तुम्ही वळखतात मग त्याची कष्टाची जिणी सताची जिणी तो जियेला ताजी जिणी जिवंक कोणाक जायना देखून आता रोडाक गांधी रोड म्हणून जिणी जिवंक आणि मुखार येतलो जिजूस रोड म्हणून देवरा रस्ते म्हणून येणार ताजी जीणे मनशाक जायना देखून ते नावा देऊची इंदिरा गांधी रस्ते राजीव गांधी रस्ते नाही आता कितल्या ना कडेन असा अशें जालां आज तुझ्यानी म्हजी जिणी पण हंगा तो मानून घेताय घेतात प्रामाणिकपणा जियेत वाईट पोस करतात पैसे करता जे तुझ्या घरात शांती तुझ्या गावात शांती तू ख जि येत शांती म्हणता उतर एक फावटी एक तरनाटो एक रेतीर मंदिरात देवाचे उतर ऐकून गेलो देवाचे उतर ऐकून गेल्या की सगळो दीस बसून ऐकलो निमाणे या जाकान पाठी वेतना तेका सांगले तू देव देव तू देव तोही देव अर्थ किती आता हंगाण तू बाहेर वेताना कोण तुका मेळलो पळय तोही देव तू दे हो वाटेर वेतना सांगून गेलो आम्ही देव तू देव आम्ही कोण कोणपुरा मुखार मार्गाय आम्ही देव तू देव आम्ही देव तोही देव आम्ही देव ती देव सांगून सांगून वेताना एकलो हसत आणि हस्तीची मौत मौत असलो मौत म्हणून समजा हस्त आणि हस्त बस्त मौत ती हस्त किती एक हस्ती घरार चढता वैमु ती के म्हणता काबूत रावाना हातात मौतच्या हातात ती रावाना भिजूड जाता मौत त्या साळे कोणी म्हणे हस्ती लागी येणाकात दयाकन हस्ती मुख्यकात ती बिघडल्या हांकार चढला कुशीन वसा सायडीन वसा म्हणताना तो बोमारते असा भोग घाल असा मोत आणि हो मोद्या घातल्यान येते असा आम्ही देव तोय देव आता मुखार कोण असा <laughs> हस्ती म्हणता आवीन देव ती देव आमी देव ती देव आता आज्या मनात किती आवीन देव ती देव जाला दे मग काही करता की समजा ना मग मौत ती किती तो मौत बॉमर तर अळे ती अकलर ना ती काय राग येईला मग देगा दया कर, दे दे कर ना का यो परतून मग करता आम्ही देव ती देव किती म्हणला त्याच्या पात्रपान किती म्हणला हा तू देव ती देव आम्ही दे ती देव म्हण वैता वे वेता 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 वे 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 ना किती झालं अस्थिन अशे सोंडी रेव डिला आणि कण्ण दहा किलोमीटर दहा किलोमीटर दहा मीटर पोहिस उडोवन सोडले दहा मिटर पण ताका उपलब्ध सोडले पुरा आता पायांक मार जाऊन हाडान तुटून पुरा रगत बाहेर येता या जाग मी जाऊन त्या वाटेर वेताना या जाग मेळो त्या ते तरणाट्या ये भावा तुझी ईगत कोणे केली हस्तीन घेता हस्तीन तुझ्या शिकवण्या म्हटले ताणे ईगत केली फादर हस्तीन नाही तुमच्या शिकवण्या म्हजी शिकवणं आम्ही किती म्हटले तुम्ही सांगले ने की तू <laughs> देव देव, तुम्ही देव ती देव तुमचे अवतार सत पात हांवें हो जास्तीक देव म्हणून चिंतले आणि ती देव म्हाका कांय करीत गे गुड्डायत गी मारीत गे म्हणून अशें धैर्यान गेलो म्हणटाना ताणे म्हणलें हस्तिचे की पयलो कोण उलयला मौत उलयला अडे एक कलार ना तिका राग आयला वाटेवयला उठ मोद्या रवानाका म्हणटाना तो देव ताज्यात तुका दिसून हो उलय हसत गी मनीस मन जाता ते हस्ते ते पळवच्या पहिले त्या मनशा थंडी कित्याक किया देवाक पळो नाही देव मला आडयता वसानाका म्हणून किया समजून देखून एक एक पटी हिर शिकवण दिसून समजता आजकाल मनीस तुम्ही हंगा बसल्यात वगो असतात म्हणून पण तुमच्या ती मनात तिथले टेन्शन घेऊन तुम्ही असतात उडवली पादजिरी सांगले पुरा मला समजता पण या नार भीत किती असा म्हणून नार्ल समजता मग आज्या तर किती असा म्हणून ना म्हणले कितले कष्ट कितले दादल्या बिर मी टेन्शन आणि आता पावसाचे दिस करंट ना असे एक दिस किती झालं गे एकलो एक चलयेच्या एक मगार पडलो मगार पडता पडताना चलयेच्या घरा वसून आता तिका आईलाव सांगायचे सांजेच्या वेळार पावलो सांजे भीतर वेता वतना पवार घट्ट झाला करंट गेले चेडवची आव या कुजनात वसून पटलो जर आहो म्हले तिका तुम्ही किती हस तुम्ही काही चिंतल्या जाऊन पुरे मध्ये मध्ये पवार घट्टला फायदूत जाता म्हणून दुवे केर आयला म्हणूयात आवईक एक मिळत आहे असला संदर्भात मात्र मिळचे वैमू कित्याक हे पुरे दाखले काळो कांद कांद्या असली कामा करता वडोली फादर सांगला आणि असल्यांक शांती ना किती बरं दाखलो दिला वै मू काल ब्रदर विक्रमांचे ऐकूनच अजा पावला तो केले दिना तांडे दि सी उरतात बरो सुरलो उरलो एकच सांगलो दाणे तो म्हणता पेट्रोल पंपान गेलो खं एक गोवानी बायले पेट्रोल घाल मुखार गेली खाई ताजो कॅमेरा तो उरलो खंय बारी बोरी करणी केली म्हणून पार्टी येताना त्या पेट्रोल पंपावाल्यानं सांगले काही मला एक फोटो जाईल तुमचा घो म्हणता ना ताणे म्हटलं काही फोटो देऊन जायना कियाक किया जा ती माझी बायल नाही सांगत अस ख शांती पात्र्यापांनी सांगले मग आज कोणाची कोणाची घेऊन गुलार आणि हांवें पोरे पिक्चर मॅसेजी पळयली आता काजार झाले उपरांत आमक एडजस्टमेंट म्हणतात वय म्हण काजार म्हणल्यार हांवच अडजस्टमेंट इल्ले सुदार शिजे म्हणून एक पिक्चर मॅसेज स्कुटीर गो आणि बायल वेतात बायल इतल्या मोठी घेऊन बाजारा सांगल्या परी सगळ्या स्कुटीच्या सिटीर ती एकलीच बसता आणि वो उभ्या राहून चलयते असा हँडल बरं गो उभ्या राहला आणि चलयता आणि ते मॅ असे बरयला हां एडजस्ट करी जे म्हण म्हाका कळीत असले पण इतले ॲडजस्ट करीचे म्हाका कळीत ना तसले म्हणून बिरमोताची गत पळय ती बसला आणि उभे राहून चलयता आसा गी समाधान तुम्ही हांगा इतले हांसतात तुमच्या घराने बसून इतले की गी किया हसना तुम्ही हा ती पळ हका जायना हका रे सगळ्यांना समाधान झाला पळयला जायना येता या जायना एक हो एक कशा आमी वाळ्या बरी जाता घरा भितर अंगा कितले समाधान असा शांती असा पळ्या दान वेळ झाला तुम्ही कशा हसून खळून असा कोणा दे समाधान असा जे जो मात्र असा अंगा येऊ तर ऐका तर मात्र असा सोम्या ते मात्र असा मग तुकाले मग कळीत जाई जे मगळ बाबा बहिणानो हे कळीत झाल्या रे आणि केदळ असा ऐका कोलोसे घरांग बरेले पत्र वसवर तिने सोळावी ओळ ऐका खेदळ तुकाने मग शांती समाधान असता ऐका कोलोसे चॅप्टर थ्री व सिक्स्टीन वाचबे क्रिस्ताचे उत्तर तुमच्या काळजानी उदंड बरोन असो किती असा जे बरोन आता देवाचे उदा तुझ्या माझ्या जा काळ जात भरोन असं झालं वाईट असा की काय म्हणे वाईट असा की ना देवाचे उतर जर तुझ्याने माझ्या जा काळ जात ऐकायला मी बाळगून दवरिता बाकी सगळ्यां डिलीट जाता मग भाऊ बहिणीनं सगळ्या येता तुम्ही जाणार थोडली फादर जेरीन सांगले एक उतार तुम्ही ध्यान करा पट्टा नुकडा असा पाद्रवान पाद्राबान म्हणले आश्रमात गेल्यावर शांती असा की तुम्ही रावा शांती आसा गी रावा शांती आसा गी ना कित्याक म्हणजे हे कोरोना आयला दोन वर्ष पहिले वैमू हे कोरोना आयल्या वेळेला हे सत उघडापे झाला आश्रमाती शांती ना ती शांती ना इगर्जेची शांती ना रेती ती शांती ना म्हणून कळीत झाला म्हळ्यार सॅनिटायजर दवरतले हात दूंक वैमू हे सेनिटाझर देवळांदी आसले इगर्जेंती असले रेती मंदिरां दसले मस्जिदेंत दौरिल्ले बारांदी दी आता तुम्हाला आता कळले कर की कळना बारांदी शांती ना मंदिर मंदिरात दिना इगर्जे दिना मस्जिद दिना ना खैसर असा शांती तुझे तुझ्या काळजात देवचे उतर तू बाळ घे जर थैसर असा मात्र शांती ना, ना शांती ना तुम्हाला एक दाखलो सांगता आता आता सोरोपी येल्याचे ऍक्टिंग एक आहे त्याला येटींग करीजी त्या किती वर्ष ट्रेनिंग दिजे नका ना कसे पिवून उलयचे कशी ती लाळ गळयजी वस्तूपुरा पिंजी वाटेर पोडाजे गाळी शिराप घालीची पण ट्रेनिंग दिजे की ना सांगा नी मस्त टाईम जाई घे ना त्याच्या बदला त्याला सोरोपचो देऊन सोडल्या इतकं टाईम वेस्ट असे सोरो दिया तुम्ही वर्षची गरज आहे ऑटोमॅटिक त्या देण्या बाहेर येतात ताजे देखून हिंद म्हणतात जिसके अंदर मदिरा जाये व बेहोश हो जाता है जिसके अंदर जिनान जाये व कभी बेहोश नाही होता है मदिरा म्हणून समजा मग ज्याच्या काळजा भीत ज्याच्या कुडीत सोरो प्रवेश जाता तो बेहोश जाता पण ज्याच्या काळजात देवाचे उतरी तो बेहोश व इन्सान जिसके हृदय में ज्ञान जाता है वो इंसान बेहोश नहीं होता वो हर पल होश में रेता है तुमक आशा असा गी काळजात देवाचे उतर बाळगून दरुजी आशा असा गी ना किया काळजात देवाचे उतर नेमका किती असा शांती असा संतोष असा समाधान आसा मगल भाऊ भो आज तुम्ही पळया संसार कली कलि कलि किती किती पर आशा असतात वहि आशा किती नंबरची असतात एक लोक खाली इंग्लिश शिकची ता इंग्लिश म्हणून कली आशा मला इंग्लिश उलची खं मे इंग्लिश दगा इंग्लिश खाली चार शब्द ताप येऊचे येस नो व्हेरी गुड थँक्यू चारच शब्द येऊचे पण खं गेल्या वचवची उर्बाडे ट्रेनीर गेलो ट्रेनीर गेलो ट्रेनीर किती झालं एकल्याची सुटकेची सोरी झाली वडल्या मनशाची ते सुटके जाता कोण्या काढली कोण्या व्हिली म्हणून इंग्लिशात पुरा ते उलवणे जाते असा जा त्या विषयात आकाय समजाना मजा बरी ओ किती चिंटलं आता इंग्लिश उल बरो संदर्भ म्हणून त्यांच्या मध्ये आता गेलो इंग्लिश उलट ते इंग्लिश उल मध्ये ताणे विचारले आमचे एक पैसे असले सुडकेत चोरी झाला इंग्लिशां सांगले ताणी विचारत्यात पैसे असले सुडकेत चोरी झाला तुम्ही म्हणजे काढला की म्हणता येस म्हटले येऊनचे चार शब्द पहिला शब्द खो येस म्हटले तांनी म्हले तुझ्या गे असा की तर मर्यादेन आमकां पाटी, पाटी का दी पाटी दिना ज्या असा पळया तुक बरे की दिना म्हणताना येणे नो म्हटले दिना म्हटले दिना म्हणटाना ते किती जण दहा पंधरा जण सर सरसरी वाजयले सरसरी वाजत राहतं करचे मारखावून झाले मार केले वेरी व्हेरी गुड म्हटले आतां आता व्हेरी गुड समा दिले वेरी गुड म्हटले मागीर निमाणे एक बाकी आसले खे आज जोडून त्यांच्या म्हणून पाठी गेलो इंग्लीश उलोवन जी आसा आमच्या थोड्या तुमी उलयतना आतां आता कोंकणी भुरगीं इंग्लीश न्ही कोंग्लिश थोड्यांनी तुम्ही तुमी तुम्ही गी आई आई वेंट थंय गेली बिकॉज आय डोंट वॉन्ट ऐकणार आजकाल आमच्या भुरग्यांक कोणी उलोवंक घेतात बारीक खुशी आयकताना आय वेंट बिकॉज ना का म्हणलं आय कीप डेड आय केम हांव आयली कितें कितें इंग्लीश आवय काय उणेन आवय काय उणेन आपयताना जाल्यार वाट पुता काले वाडचे मसाला वाडचो गी वाट पुता गो पुता आ कोल कोल हो आमकां हे माद्रेक दवरूंक नाका दुसरे बरो संवसाराचे आमकां पुराय येता भितर कितें दवरी जे आता वासबाई मात नाही कोण तारा म्हणा म्हणता पळे ऐका करे जाणवाये जान्वाएन, करे जाणवायने एकामेकाक शिकया एकामेकाक शिकया आणि भूत सांगा भूत बाळ सांगा कीर्तनानी गीतानी आणि आत्मिक काव्य आणि गायनकन तुमच्या काळजान थांबून देवाक अर गांधिया काली ब्रदर विक्रमान विसारला आम्ही तुमका भूत बाळ दिता की काणी सांगता की म्हणून किती दिता हा भूत बाळ दिता देवाच्या उतरा मुखांत रे असे केल्या रशन जातेले आमका जाला तुमका येते मेळ जाते मेळते हे आम्ही सांगता मोगाळ भावा भिणानो मात्र नाही देवाचे मन थिर दवरा म्हणता इजय अपराध सोबो कवस्वर वीस आणि स तिसरी ओळ ऐका ऐसा या ट्वेंटी सिक्स व स्त्री वास बाय किती म्हणता ताचे मन थिर असा <coughs> तू ताका <coughs> शांती समाधान दिताय कित्याक ते तुझेर विश्वास दवरता किती असा मन तुझे आणि माझे मन केदळ थिर असतं मग सांगा आमचे मन थिर कसे असत मानव का मन प्रदान है म्हणतात हिंदीत मानव का मन प्रदान है जनवर का तन प्रदान है जनवर को तन है लेकिन मन नाही मानव को मन भी है तन भी है असा की ना मानव का मन प्रदान तुज्यानी म्हणजे मन सारखे असा झाल्यावर सगळे जीवित सारखे असा जीण भर तुकाने मग ते शांती घेऊन येतात मन तुझ्याने म्हणजे कूड तुझा शांती हाडिना किती हाडता मॉन खेदळा सारखे असता सांगा सुरवे उतार सांगले बुरा करके पश्चाता है बुरा करके पश्चाताप पडता है व इन्सान है बुरा करके पश्चाताप नाही पडता है व हैवान है चुकोन सगळी पडतात पण चुकून पडल्या उपरात प्राश्चित कर्ण कोण जिणी बदलितात किती असता थिर असता घट असता सरेस्परातही आता तुम्ही जाणात धकल्या खातीर सांगचे जाल्यार हे मन थीर करता तुझ्या म्हणजे दोळ्या आणि खान दोळ्यांनी मेन रोल दोळ्यांचो आणि खाण्याचा कित्याक दोळे तुका नेवातून पयस करतात की करिनात देवातून पयस करचे कोणाक कोणे संसाराचे गुलाम करचे कोणे आता आमचे मन बरें करचे कर दोळ्यांनी धकल्या खातिर ती म्हणण म्हणून दाखवचे कोणे ती म्हजी आवय म्हाका दाखयता कोण ती म्हणजे शेजारचे म्हण दाखयता कोण दोळे दोळ्यांक संसार दिसता कांक देव ऐकता हे दोळे आणि कान तुझे सारखे असतात मोगाळ भावा भहिणी तुझ्या माझी भाऊ ही माझी भहिण ओ म्हो ही म्हणजे डोळे सांगतात सारखे तू सारख आणि कान तुझे देवाक ऐकतात तुझे मन किती आसा, आसा। थीर असा कित्याक म्हणजे ओ संसार तुका थीर राहोंक सोडिना कियाक दोळे आणि कोणी नाही ये दोळे तुकाने मका देवा थे मन थिर करूंक सोडी ना तुझे ने मजे आनी कोण ने ये दोळे कान ये देव दोळे कान तुझे ने मजे सरके आस रे आमचे मन किते असता पोळे तेले हर एक लाख बेणी रुपार आवे रुपार मगा रुपार तुम पोळेताना तुझे मनक बरो संदेश वेता ऐकताना देवा काय कताय तुझे मनक बरो संदेश वेता पण फिल्मान चिकांत नाही कर बरो संदेश वेता की ना वाईट संदेश वेता आम्ही हेरा विषयात नका मनाक बरो संदेश वसना मन फाट जाता बरे उलवणं ऐका बरे उतार ऐका मनाक बरो संदेश वेता बरे पळया मनाक बरो संदेश वेता आणि मन सरस सरस्वती किती असता थीर थीर असता भावा भवा तुम्ही सांगा म्हाका देवाक आणि मनशाक पसंद असलेली वस्तू किती देवाक आणि मनशाक पसंद असलेली वस्तू म्हणजे खंची बायबलातच असा भबावामध्ये एक मन शेजाऱ्यामध्ये गाते संतोषान सांगाता जी येते घोवानी हे तीन सक्ती तुझे असल्यार तुझे मन थीर असा आणि सगळो बायबल तु पाडलाय आणि ऐकालाय आणि सांभाळ म्हणून लॅक हे तीन संगती उडास दजाऱ्यामध्ये गाते संतोषान सांगाता जी येतली घोवानी बैल हे तीन संती बारीक कष्टी आहे संसारान हे तुझ्या लागी जातात जर सगळे धर्मशास्त्र तु पाय कन्नडांत एक मेसेज हांवें वाचले ऐकल्ली अशें आसा सहाने इल्लद हेंड़ती संपादने इल्लद गंड मातू के मक्कळ सुख तुमी एका कुटुंबात स्वचणी काय स्त्री हे काम करिनात जोड नतो दादल आणि उतार ऐकणार भुगी असल्यार त्या घरात कुटुमंत शांती संतोश समाधान ना ते ना एक पोटी तुझे उत्तर देवाचे उत्तर ऐकून तुझे मन थिर झाला सरेस्पराचे भावा भवा बहिणीन आम्ही भिवची गरज आम्ही ओढून म्हटले न बिंबीर खंत जेजू तुझे मन आणि थीर असल्यावर मात्र पवित्रत्व तुका नेमका चलयता जिसका मन थिर नाही होता है संसार मे भटक जाता है म्हणतात हिंदीत कोण भटकता है संसार में जिसका मन ईश्वर में थिर नहीं होता वो इंसान संसार में भटक जाता है मुंडा आज तू आणि आम्ही देवा गी आईल्या चोर तमची मोना किती असत समास मोना कोणाची समान आणि त्या अंगा येऊन जाई ना किती तू का मग अंगा आमच्या कुडीन नाही मोन आपण अडता बाई मग आम्ही सांगता ना की आज मोन झाले सी या म्हणून म्हणता की म्हणा आज मोन झाले सी बा फोन करी म्हणून आज मोन झाले सी बा काल म्हणे दिव्या म्हणून मोहन जाल्याशिवाय काय म्हणे दितात की तुम्ही ना मोहन जायची ओसवून की मोहन जायची देऊ की मोहन जायची एक मोहन जात असे बनी द्या म्हणून आता तुम्ही करू ना सांगचे मोहन झाला मात निद येता वय कोणी वसो निद्रे म्हणा निदताय आम्ही ना म्हाका मोहन ना सई बा निदो गेले बसया म्हण जाता पळय या मोहनाचो कितलो रोल असा पळय कितले काम असा पळय देखून मनुष्य मानव मनुष्य पुरा ती मोहन लागला मुनिस मोहन मानव मोहन मनुष्य मोहन मनु इल्लदे मनसु इल्लदे मनुष्य इल्ला ये मोहन तू गाने मग सांगत दिताना ये मोहन देवत एक जाताना कालच्या शिकवण दवे सांगले एका एक हिंदे दे कोतर असा आई कोण गेले बरे लागा ना पण बो बो गरजेचे आमचे मोहन देवत नांदले रे आम्ही देवत एक नांदला काय फायदा ना

आणि ताजे विश्वास दवरतना परत वाचते उतर ताजे ते मन थिर दवरा ताजे ते विश्वास दवरा परत वाच बाय ताचे मन थिर असा ताचे मन थिर असा तू ताका शांती समाधान दिली शांती आणि समाधानी तू ताका दिताय okay, yeah. कित्याक कित्याक ते तुझे विश्वास दवर कोणाचे विश्वास दवरला ते जे मन देवाचेर विश्वास दवरला ताका शांती असा समाधान असा संतोष असा ताणे बिवची गरज ना त्या मनान बिवची गरज ना तुझे मन देवा ते एक झाला एक वाटला तुम्ही बिवची गरज बिलकुल ना देखून दावेद एक उतर म्हणता लास्ट आयका शांती नाव आड पडता म्हणता कीर्तनाचं बुक अवस्वर चार आठवी वेळ आहे साम चॅप्टर फोर वस एट निमाणे आहे शांती नाव आड पड शांती नाव आड पडता आणि मला नीद पड आणि मला नीद पडता कित्याक कित्याक तू मात्र सर्वेस परा मला सुरक्षित विषय घेऊन दिलोय तुमका नीद पडता की खाई नीद पडता खरा की इगर्जेन गे कडेन गेल्याकडे न्हीद पुरा कडेन येता दाबिद्र्याक राती न्हीद पडता म्हणटा तो दिसाक न्ही थोडी हा असोक पूर जिरीन सांगले नीद याची मात्री घेवन येताली पुरा प्रायची आसली ती रातीक मात्री घेताली हांगा बरी न्हीद काडताली फाद्रेबान एक आयडिया दिली तुम्ही एक काम करा सकाळी मात्री तुमी तुम्ही न्हीद पडतली म्हणून कित्याक इतल्या मनशाक टेंशन झालं नीद येचे मात्रे घेतले रे नीद आमचं ब्रदर स्टॅन घे जाला सांगतो रॉट विलार पेटो खाना लागी जाला रे माका काही बाधा करीना म्हणून नीद येतात नीद येऊनचे कोटले भाग मोगाळ भावा बनी आज बळे खाऊ कसा जेव कसा सगळं असा पण नीद मनशाची ना कित्याक नीद ना तुझ्या मनाक शांती ना तुझे मन थीर ना कोण नीद ना तुझे मनात शांती असा थीर असा तुका काय भिरांत ना दिला नीद कळणीत येतात दाविद्रेय म्हणता सुशय आघात आम पडता म्हणून देखून मग भाऊ बहिणीनं याचं समाधान येतं मी राहूया या देवाच्या मोगांत राहूया आमच्या मोहांत जी थीर असून दे ताणे बसयला तुझ्या घरांत तुझ्या शहरांत तुझे वस्ती घरच्या जाग्यात तुका समाधान असतेले त्यांचं समाधान देव चुका आणि म्हाका आमकां फावो करून दिवना मी मागया बापाचे पुताचे आणि पय तत्म्याचे नावे आमे Woo! <laughs>